नमस्कार. आज 6 मे 2018 मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, कालभैरवाचं दर्शन घ्यावं, गुरुवंदन करावं, गुरुदर्शन घ्यावं आणि दिवसाची सुरुवात करावी. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आज चंद्राचं भ्रमण हे मकर राशीमध्ये असेल. हे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय पूरक स्थिती निर्माण करून देणार आहे. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक स्थिती, महत्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा, नवीन योजनांच्या माध्यमातून सर्वांच्या सान्निध्यामध्ये येणं, अशा अनेक गोष्टींचा लाभ मिळवून देणारं आजचं ग्रहमान आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. नवीन योजनांच्या माध्यमातून सर्वांच्या सान्निध्यामध्ये येण्याचं आजचं ग्रहमान आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य राहतील. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त होईल. कौशल्य, तुमच्या कौशल्याचं कौतुक आज सर्व स्तरातून होऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घडामोडींचा, नवीन योजनांचा दिवस आहे. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारं आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष आर्थिक स्थिती निर्माण करून देऊ शकते. प्रतिष्ठेचे योग संभवतात. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी महादेवाच्या मंदिरामध्ये एक मुठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. आजचा शुभ रंग नारंगी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज मकर राशीमध्ये असलेला चंद्र हा अतिरिक्त कामाचा ताण आणि जबाबदारी वाढवणार आहे. दिवसाअखेर तुम्ही ही जबाबदारी उत्तम पद्धतीनं पार केल्यानंतर तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला कौतुकाची थाप मिळालेली असेल. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी हा संमिश्र अनुभवाचा असेल, संमिश्र प्रतिसादाचा असेल. आज अनेक अर्थाने तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करून योग्य पद्धतीनं निर्णय घेण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. कर्क राशीची व्यक्तींनी कुलदैवतेचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. दर्शन घ्यावं, शक्य असल्यास कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडींचा, नवीन योजनांचा दिवस आहे. व्यवसायामध्ये आणि कौटुंबिक पातळीवरती आज तुम्हाला उत्तम स्थिरता प्राप्त होईल. अनेक अर्थानं सर्व प्रकारचे लाभ प्राप्त करून देणारं तुमचं ग्रहमान तुम्हाला आज महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करायला लावणार आहे. आर्थिक स्थिती तुमची उत्तम होईल. व्यवसायामध्ये नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला विशेष परिस्थिती निर्माण करून देणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी महादेवाचं आणि कालभैरवाचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आजचा दिवस सिंह राशीच्या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण दिवस आहे. तो या अर्थानं की आज तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जायचं आहे. ही व्यावसायिक स्पर्धा तुम्हाला उत्तम स्थिरता देणारी असेल, परंतु निर्माण झालेली नकारात्मक स्पर्धा ही तुम्हाला थोडा मानसिक त्रास देणारी ठरेल. पण मनस्थिती ढासळू न देता आज या स्पर्धेचा पाठपुरावा करावा आणि या स्पर्धेला सामोरं जावं. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा आजचा दिवस आहे. परंतु आज उष्णतेचे आणि वाताचे विकार ज्या मंडळींना आहेत, की ज्यांची उष्णतेची किंवा वाताची ज्यांची प्रकृती आहे, पिंड आहे, अशा मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. कारण आज अशा पद्धतीच्या आजारांना पूरक असं आजचं ग्रहमान आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये हा वात आणि ही उष्णता तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवून आजच्या दिवसाचं नियोजन करावं. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण करावे. आजचा शुभ रंग लाल आहे. आजचा दिवस कन्या राशीच्या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण दिवस आहे. मकर राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करणार आहे. व्यावसायिकांसाठी नवीन हितसंबंध दृढ करणं, व्यवसायामध्ये नवीन गोष्टी आणणं, नाविन्यपूर्ण गोष्टी आणणं, यासाठी आजचं ग्रहमान हे तुम्हाला उत्तम असेल. महत्त्वाचे निर्णय राबवण्यासाठी, एकंदरीतच सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे निर्णय राबवण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे. संततीशी निगडीत प्रश्न तुमचे उत्तम पद्धतीनं तुम्ही हाताळू शकाल, सोडवू शकाल, मार्गदर्शन करू शकाल. आज महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा देखील तुम्हाला करता येईल. अनेक अर्थानं सर्व प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा, पाठपुराव्याचा आजचा दिवस असणार आहे.
कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना आज लाभ होऊ शकतो. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ग्रामदैवतेचे पूजन करावे. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस तुळराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. अनेक अर्थानं सर्व प्रकारचे लाभ प्राप्त करून देणारा आणि महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करायला लावणारा आजचं ग्रहमान आहे. महत्त्वाच्या निर्णयांच्या पाठपुराव्याबरोबरच आज तुम्हाला अनेक अर्थानं नवीन योजना राबवता येतील. आज महत्त्वाच्या निर्णयांच्या पाठपुराव्याबरोबरच तुम्हाला सर्वांशी सलोखा टिकवून व्यवसायामध्ये वृद्धी करता येईल. व्यवसायामध्ये ज्या मंडळींचे कापडाचे व्यवसाय आहेत, इलेक्ट्रॉनिक बिझनेस आहेत, त्याचबरोबर कम्युनिटी मार्केट शेअर्स, राहत्या घराशी म्हणजे बांधकामाचे ज्या मंडळींचे व्यवसाय, त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे प्रगतिकारक ग्रहमान आहे. त्यामुळे आज तुमचे महत्त्वाचे निर्णय काही असतील, आर्थिक निर्णय असतील, तर ते राबवण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही आग्रह धरणं गरजेचं आहे. वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज गणपतीचं दर्शन हे मंदिरामध्ये जाऊन घ्यायचं आहे. घरी गणपतीचं दर्शन तर घ्यावंच, परंतु मंदिरामध्ये जाऊन गणपती दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग नारंगी आहे. मकर राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारा असेल. भावंडांमध्ये काही कारणास्तव जर मतभेद झालेले असतील, काही गैरसमज असतील, तर ते दूर करण्यासाठी आज तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर आज एकोपा ठेवणं, त्यांच्याशी सलोखा ठेवणं, त्यांच्याबरोबर राहणं यासारखं दुसरं सुख नाही. ते सुख आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल, सर्वांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. तुम्हाला सर्व बाजूनं, व्यावसायिकतेनं आणि कौटुंबिकतेनं, तुम्हाला सर्व बाजूंनी आज तुम्हाला लोक सांभाळून घेतील, समजून घेतील. आजचा दिवस हा व्यवसायाच्या दृष्टीनं मात्र थोडा स्पर्धा वाढवणारा असेल. ही स्पर्धा व्यवसायामध्ये ही आवश्यक आहे. ती आवश्यक स्पर्धा तुम्ही निश्चितपणे करू शकाल आणि त्याला पुरं पडू शकाल. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस असेल. अनेक अर्थानं तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतील. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं. शक्यतो मूळ स्थान गाठणं गरजेचं असेल. त्यामुळे आजचा दिवस हा तुमचा अशा पद्धतीचा जाणं, देवदर्शनामध्ये जाणं गरजेचं आहे. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतील. जसं म्हटल्याप्रमाणे कुलदैवतेला जाऊन दर्शन घ्या, म्हणजे त्या दृष्टीनं तुम्हाला प्रवास कदाचित करावा लागू शकतो. वाहन सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. एकंदरीतच साडेसातीची तीव्रता कमी होण्याच्या दृष्टीनं ग्रहमान पूरक आहे. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे आणि कुलदैवतेची ओटी भरावी. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस हा तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि साडेसातीची तीव्रता कमी करणारा असेल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ जाईल. महत्त्वाकांक्षी योजना राबवता येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे. तर या अर्थानं की आज मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. आज चंद्राचं भ्रमण हे मकर राशीमध्ये असेल. त्यामुळे मोठं धाडस टाळावं. शक्यतो मोठं धाडस जर करावायचं असल्यास चर्चा करावी, विचारविनिमय करावा, ज्येष्ठांचे सल्लामसलत करावी. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस मीनराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे. तो सर्व लाभांनी युक्त ग्रहमानाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं जर लाभ प्राप्त करून देत असेल, तर तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या गोष्टींच्या कमतरता आहेत किंवा ज्या महत्त्वाकांक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण आहे. कायद्याशी निगडीत तुमच्या काही अडचणी असतील, काही कोर्ट प्रकरणं असतील, काही केसेस असतील, तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम मार्ग काढण्याच्या दृष्टीनं आज सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल.